नमस्कार मैत्रिणीनो, आपली सकिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। गावाकडे आपण काळा मसाल्याचं आहे ना वाटाणा करतो ना, तशी करणार आहे, गावठी पद्धत एकदम। त्यासाठी मी घेतलेलं इथं दोन कांदे चिरून घेतलेले, उभे कोथिंबीर घेतली आहे मुठभर, इथं 4-5 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अद्रक घेतले, खोबरं घेतले, एक हिरवी मिरची घेतली आहे आणि इथं पांढरे तीळ घेतलेत आणि थोडेसे जिरे घेतलेत। 2 चमचे पांढरे तीळ आहेत आणि 1 चमचा जिरे आहेत। तर हे मसाले भाजून घेऊ आपण। चला आता आपण मसाले भाजून घेऊ। त्यासाठी तेल टाकते मी थोडंसं। कांदा टाकून घेते, कांदा भाजून घ्यायचा लालसर, जास्त पण लाल नाही, तांबूस भाजून घ्यायचा। आता कांदा आपण साईडला करू, भाजलाय तो। याच्यातच ह्या तेलामध्येच खोबरं तळून घेऊया। खोबरं टाकून घेते, त्याच्यात पांढरे तीळ आणि हे जिरे घालून घेते। याच्यामध्येच घालून घ्यायचे, नाही तर सगळीकडे उडतात, असे उडणार नाही, तेलाने चिकटून बसतात ना। भाजून घ्यायची, तेलाने चिकटून बसतात कांद्याला, तर उडत नाही मग गॅस वर तिकडं तिकडं। त्याच्यातच लसूण आणि अद्रक थोडस आणि हिरवी मिरची भाजून घेऊ। गॅस एकदम बंद करून टाकते, तर मसाला काढून घेते आणि गार झाल्यावरती बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा, एकदम बारीक चांगला वाटून घ्यायचा। कोथिंबीर पण ह्याच्यातच टाकून बारीक करून घ्यायची। कोथिंबीर घालून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला काढून घेते आणि सगळा व्यवस्थित एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घेते। मसाला बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि मसाले घेतले फोडणीसाठी। कांदा लसूण मसाला घेतला आहे, लाल मिरची घेतली थोडी, ही कल आपली बेडगी मिरची आहे 1 चमचा, धना पावडर आहे, हळद आहे आणि हा मटण मसाला आहे। आता मी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात हे मसाले टाकून घेते। आता हा मसाला टाकून घेते, मसाल्यामध्ये चवी पुरतं मीठ टाकून घेते। मसाला चांगला फ्राय करून घेऊ आपण तेल उतरपर्यंत। थोडस पाणी घालते मसाले जळू नये म्हणून, थोडं पाणी घालून घेते तेवढंच आहे। मसाले आपले चांगला तेल उतरेपर्यंत मसाला आपला फ्राय होऊन द्यायचा। झाकण ठेवून घेते जरा वेळ आणि बारीक गॅस करून घेतलेला आहे, बारीक गॅस ठेवलेला आहे। झाकून काढून घेते याच मसाला।
त्याच्यात वाटाणा टाकून घेते. वाटाण्याला 5 ते 10 मिनिटं त्यात थोडंसं पाणी घालून हे होऊन देते. नंतर मग पाणी घालायचं. परत वाटण ठेवून घेऊ आपण. परत झाकण ठेवून घेते मी 5 मिनिटं अजून. झाकण काढून घेतले तर झालेले जवळजवळ 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यात पाणी ओतून घेते जेवढं लागतं तेवढं. एक ग्लास ओतलेलं आहे मी. अजून दाटच वाटते, जरा घट्ट वाटते. अजून आपण पाणी ओतूया याच्यात थोडं. घट्टच आहे अजून थोडी. आपण त्याच्यात अजून पाणी ओतून घेऊया. बस एवढं ओतली. चांगलं शिजून घेऊ. वाटाणा चांगला शिजला पाहिजे आपला. मस्त लागते भाजी. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर छान लागते. भाकरी चुरून खायला पण चांगले लागते. मी आता झाकण ठेवून घेते उकळी काढायला आणि मग परत झाकण उघडते. उकळी आल्याच्या नंतर परत दाखवते. चांगलं कड आलं आहे आपल्या वाटाण्याच्या भाजीला. मस्त बारीक गॅसवरती ठेवून देऊ. असंच बारीक गॅस करूया आता. मोठा झाली आपली वाटाण्याची भाजी. मस्तपैकी तरी बिरी पण आली आहे. जास्त नाही, कमी तरीच्याच भाज्या असतात माझ्या ह्याला रेसिपीला. मस्त बीट वाटाण्याची भाजी झाली. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर चांगली लागते वाटाण्याची भाजी अशी गावरान पद्धत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.